नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य अभ्यास गट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मला माहिती आहे की तुम्ही ज्यावेळेस बी ए भाग एक ला प्रवेश घेता, बी ए फर्स्ट इयर ला प्रवेश घेता किंवा बी ए ला प्रवेश घेता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर उद्देश असतो, टार्गेट असतं, एम असतं की ते म्हणजे स्पर्धा परीक्षा पास करणं, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणं, आणि त्याकरिता तुम्ही इतिहास विषयाची निवड केलेली असते। साधारणपणे सगळ्या प्रकारच्या परीक्षेचा जर का आपण विचार केला, मग तो पीयूनच्या परीक्षेचा असो त्या ते आयएएसच्या परीक्षेपर्यंत, या सर्व परीक्षेमध्ये इतिहासाच्या संदर्भात प्रश्न निश्चितपणे पडत असतात। मी मागील काही प्रश्नपत्रिका थोड्या हाताळून पाहिल्या, चाळून पाहिल्या, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं 2013 पासून तर प्राचीन भारतावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात आहे। 16-17 मध्ये 4-5 प्रश्न, काही विद्यार्थ्यांची डिमांड अशी होती की हडप्पा संस्कृतीवर एखादा व्हिडिओ करावा सर, आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण आज हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी ए भाग एक च्या पहिल्या सेमिस्टरमध्ये जो टॉपिक आहे त्या किंवा पहिल्या सेमिस्टरमध्ये हडप्पा संस्कृतीच्या संदर्भात प्रश्न विचारल्या जात असतात, आणि हडप्पा संस्कृतीच्या संदर्भात प्रश्न विचारत असताना दीर्घोत्तरी 16 मार्काचा प्रश्न देखील यावर विचारला जातो किंवा त्याचबरोबर 4 मार्काचा प्रश्न देखील त्यावर विचारला जात असतो। या सगळ्याची माहिती, या इत्यंभूत हडप्पा संस्कृतीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अनेक चेंजेस मी केलेले आहे। मी मागील 3 वर्षापासून युट्यूबवर व्हिडिओ बनवण्याचं काम करतो, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक चेंजेस दिसतील आणि हे चेंजेस निश्चितपणे तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार आहे। कारण मी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एमएचं शिक्षण घेण्यासाठी होतो, त्यावेळेस मला शिकवणारे जे शिक्षक होते, मग प्राध्यापक बनसोड मॅडम असतील किंवा प्राध्यापक डॉक्टर उमेश बगाडे सर असतील, प्राध्यापक भाऊसाहेब शिंदे सर असतील, ते ज्यावेळेस मला तिथे इतिहास शिकवायचे त्यावेळेस त्यांचा पिरियड संपल्यानंतर आम्ही विद्यापीठाच्या म्युझियम मध्ये जाऊन पाहत होतो, आणि म्युझियम मध्ये जाऊन पाहत असताना शिकत असताना आमच्या असं लक्षात यायचं की इतिहास हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, इतिहास हा काही पुस्तकात बसून वाचत बसण्याचा पाठांतर करण्याचा विषय नाहीये, आणि म्हणून हिस्ट्री इज अ टोटल प्रॅक्टिकल सब्जेक्ट, आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट असल्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण नेमकं इतिहासाला प्रात्यक्षिक स्वरूपात शिकणार आहोत। म्हणजे तुम्ही ज्यावेळेस इतिहासाची पुस्तकाची पानं चाळता त्यावेळेस तुम्हाला इतिहास कळतो, पण तो जर का प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवला तर तो अधिक चिरस्मरणात राहतो, आणि म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे हा तशा पद्धतीचा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। आणि आज म्हणजे आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही देखील मोठ्या प्रमाणामध्ये नवीन पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करतो आहोत। कोरोनामुळे जीवन बदललेलं तुम्हाला माहितीच आहे, आणि म्हणून कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण किंवा युट्यूबच्या माध्यमातून शिक्षण हे सगळं सुरू झालेलं आहे। उलट काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी वाईट आहेत, पण असं जरी असलं तरी त्यातलं चांगलं काय हे शोधण्याचं काम आपण या ठिकाणी करणार असतो। म्हणून नेक्स्ट टाइम बेटर, म्हणून मी या पॉलिसीवर काम करत असतो की NNB म्हणजे नेक्स्ट टाइम बेटर, मागच्या पेक्षा पुढचं काम कधी कसं अधिक चांगलं होईल यावर जास्तीत जास्त माझा त्या ठिकाणी भर असतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींना द्या आणि सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नंतरचा जो काही व्हिडिओ येणार आहे हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या सगळ्या व्हिडिओची लिंक भेटणार आहे, माझ्या वेबसाईटवर देखील याचे अपडेट्स मिळतील, किंवा आजचा जो व्हिडिओ आहे त्याचा बोनस पॉईंट तुम्हाला असा मिळणार आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्विज विचारला जाईल आणि ती क्विज या व्हिडिओच्या संदर्भात राहील, ती निश्चितपणे तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल। म्हणून मित्रांनो, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की चॅनलला त्या ठिकाणी शेअर करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तर आपण सुरुवात करतो आहोत हडप्पा संस्कृती, हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये। हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती देखील म्हणतात, हडप्पा संस्कृतीलाच ताम्र पाषाण युगीन संस्कृती देखील म्हणतात, याची देखील माहिती आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मानव जो होता हा अचानक काही, आज जसं आपण पाहतो की आज आपल्या जो मोबाईल आहे, आपला जो लॅपटॉप आहे, आपण इंटरनेटवर सर्च करतो, आपल्याकडे FB आहे, आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, माणसानं ही जी काही प्रगती केली ही आज केलेली नाहीये, याच्यासाठी हजारो वर्षाची मेहनत कामाला आलेली आहे। आणि म्हणून सुरुवातीला ज्यावेळेस मानवी समूह हा निर्माण झाला त्यावेळेस तो नद्यांच्या खोऱ्या खोऱ्याने राहायचा, तो टोळ्या टोळ्यांनी राहायचा,
आणि असा जो टोळ्या टोळ्याने समूहाने राहणारा जो माणूस होता आधी एकटा राहायचा नंतर तो टोळ्या टोळ्याने राहा लागलेला आहे. नंतर माणसाने हळूहळू शिकार करायला सुरुवात केली. नंतर हळूहळू तो शेतीकडे वळला. नंतर तो धातू युगामध्ये आला आणि डायरेक्ट म्हणजे इसवी सन पूर्व 10व्या 12व्या शतकामध्ये लोखंडाचा शोध लागला. तत्पूर्वी माणूस हा ताम्रपाषाण म्हणजे दगडांपासून बनवलेल्या हत्यारांपासून वस्तूंपासून बनवलेली आणि ताम्रपाषाणा म्हणजे तांब्यापासून बनवलेल्या वस्तूंवर अवलंबित त्या ठिकाणी तो होता. आपण आजची जी काही संस्कृती पाहणार आहे ही संस्कृती आहे हडप्पा संस्कृती. पण या हडप्पा संस्कृतीच्या आधी अस्तित्वात हडप्पा संस्कृतीचा कालखंड कोणता हा देखील एक मोठा प्रश्न आहे. काही इतिहासकारांच्या मते हडप्पा संस्कृतीचा कालखंड हा इसवी सन पूर्व 2500 ते 1750 हा कालखंड असावा. मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं पण मी पुन्हा आज तुम्हाला रिपीट करतो की इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर म्हणजे फरक काय. कारण तुम्ही फर्स्ट इयरला आलेला आहात. तुम्ही मागच्या वर्षी उपयोजित इतिहास 12वीचा अभ्यासक्रमाचं पुस्तक अभ्यासलं. 11वीचं पुस्तक तयार करत असताना ह्याच्या संदर्भात डिटेल माहिती पुस्तकात त्या काळात टाकलेली आहे. पण पुन्हा नव्यानं आपण बघणार आहोत की नेमकं इसवी सन आणि इसवी सन पूर्व मधला फरक काय. ही येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांना इसवी सन पूर्व असं घडल्या त्या इसवी सन पूर्व मध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर जेवढ्या घटना घडल्या त्याला इसवी सन असे म्हणतात. आणि म्हणून हडप्पा संस्कृती जी होती ही इसवी सन पूर्व 2500 मध्ये घडून आलेली संस्कृती होती असं आपल्या निदर्शनास येते. जगाच्या इतिहासामध्ये मेसोपोटेमियन संस्कृती, बेबोलियन संस्कृती, इजिप्तची संस्कृती, नाईल नदीची संस्कृती तसेच चिनी संस्कृती, चायनीज संस्कृती ह्या प्राचीन संस्कृती आहेत. पण इसवी सन 1921 मध्ये ज्या संस्कृतीचा शोध लावला त्यामुळे भारत हा या सगळ्या संस्कृत्यांपेक्षा प्राचीन असा देश आहे असं निदर्शनास आलं. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये पुरातत्व विभागाची जी काही स्थापना आहे ही 1861 मध्ये कलकत्ता या ठिकाणी झाली. पुरातत्व विभागाची स्थापना झाल्यानंतर त्याचे जे डायरेक्टर होते जे मेन प्रमुख होते डायरेक्टर होते ते अलेक्झांडर कनिंघम हे होते. यांना पुरातत्व विभागाचा जनक देखील म्हटले जाते. म्हणजे पुरातत्व विभागाचे जनक जर कोण असतील तर ते अलेक्झांडर कनिंघम. आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या जडणघडणेमध्ये त्या काळामध्ये काही डायरेक्टर लोकांनी फार मोठी महत्वाची भूमिका निभावली होती. त्यांनी खऱ्या अर्थाने इतिहास हा सर्वसामान्यांच्या पुढे आणलेला आपल्याला दिसून येतो. वास्तविकात इतिहास हा निरपेक्ष पद्धतीनं मांडला तर तो खरा इतिहास असतो. पण दुर्दैवानं भारताच्या संदर्भात काही इतिहासकारांनी तशा पद्धतीची मांडणी करताना पूर्वग्रह लक्षात ठेवून इतिहासाची मांडणी केली. त्यामुळे इतिहासामध्ये इतिहास समजून घेताना खरा इतिहास समजून घेताना आपल्याला अडचण येताना दिसून येतात. पण असो असं जरी असलं तरी सर अलेक्झांडर कनिंघम त्याच्यानंतर सर जॉन मार्शल हे भारतामध्ये या खात्याचे प्रमुख होते. त्यांचा कार्यकाळ जो होता तो 1902 ते 1928 हा कालखंड त्यांचा होता. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी भारतामध्ये रेल्वे आणली. 1853 मध्ये भारतामध्ये जी रेल्वे आणली हे आपल्याला माहिती दिसतं की ब्रिटिशांनी मुंबई ते ठाणे या दरम्यान रेल्वे जी भारतातली पहिली रेल्वे जी धावली ती मुंबई ते ठाणे ही धावलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येतं की 1853 नंतर वास्तविकात ब्रिटिशांनी भारतामध्ये रेल्वे त्यांच्या स्वार्थासाठी किंवा व्यापारासाठी आणलेली होती. नंतर अशाच पद्धतीने 1856 मध्ये कराची ते लाहोर या दरम्यान ज्या वेळेस रेल्वेचे रूळ टाकण्याचं काम तिकडे त्या कालखंडामध्ये सुरू होतं त्यावेळेस जे इंजिनियर होते जॉन विल्यम बेंडम यांच्या असं निदर्शनास आलं की रेल्वे खाली ज्या काही पटाड्या बनतात याच्यासाठी ज्या काही दगड लागतात ती लोक तिकडच्या उकरून उकरून आणत होती लोक. आणि त्यांनी त्यावेळेस ह्या विटा पाहिल्या त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात येते हे काहीतरी वेगळं आहे. त्यांनी त्याच्यावर बंधन आणली. स्थानिक लोकांनी त्यांना अशी माहिती पुरवली की अशा प्रकारच्या विट्या उत्खनन केलं खड्डा खणला की खूप साऱ्या प्रमाणात भेटतात आमच्या भागामध्ये. म्हणजे आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जी घरं बनली ती अशा प्रकारच्या. म्हणून रेल्वे बनवत असताना मोहेंजोदारो किंवा हडप्पा या ठिकाणी खास करून हडप्पा या ठिकाणी हे अशा पद्धतीच्या विटा सापडल्यात. इसवी सन 1921 मध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा नावाचं शहर सापडलं आणि हडप्पा या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं. हे उत्खनन त्या कालखंडामध्ये दयाराम साहनी यांनी केलं. आज हडप्पाला मांटू गुमरी असे म्हणतात आणि दयाराम साहनींनी याचं उत्खनन केलं. ठीक हडप्पा पासून 650 किलोमीटर दक्षिणेला म्हणजे सिंधू नदीच्या काठी रावी नदीच्या काठी सिंधू नदीच्या काठी जेवढ्या काही जगाच्या इतिहासामध्ये संस्कृत्या
स्थापित झालेल्या त्या नदीच्या उगमाच्या ठिकाणी किंवा जिथं मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे, जिथं मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे त्या ठिकाणी संस्कृत्या स्थापित झालेल्या, संस्कृत्यांचा विकास झालेला आहे. की कारण माहिती आहे आपल्याला की पाण्याशिवाय माणसाचं जीवन हे अशक्य आहे. म्हणून हडप्पा पासून तर दक्षिणेला सिंधू नदीच्या काठी मोहेंजोदडो या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं. मोहेंजोदडो सिंधू नदीच्या काठी आजच्या लारकाना जिल्ह्यामध्ये ते आहे आणि लाखदास बॅनर्जींनी त्याचं उत्खनन त्या ठिकाणी केलेलं आहे. सर जॉन मार्शल, आपण आताच मागे पाहिलं की सर जॉन मार्शल हे त्या कालखंडामध्ये आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे डायरेक्टर होते आणि सर जॉन मार्शल यांनी 1924 मध्ये इलस्ट्रेट लंडन न्यूज या त्या काळच्या वर्तमानपत्रामध्ये एक लेख प्रकाशित केला की जो लेख त्या कालखंडामध्ये हडप्पा संस्कृतीची माहिती जगाला देणार आहे. आता आपण याची उकल करू की हडप्पा संस्कृतीला हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती आणि ताम्रपाषाणयुगीन संस्कृती का म्हणतात. तर आपण पाहतोय हा नकाशा बघा, या नकाशामध्ये तुमच्या असं लक्षात येतं की सुरुवातीला म्हणजे आर्कियोलॉजिकलचा एक नियम आहे की ज्या ठिकाणी सर्वात पहिले उत्खनन होतं त्या ठिकाणी त्या वस्तूचं नाव, त्या गावाचं नाव त्या गोष्टींना दिलं जातं. म्हणून सुरुवातीला हडप्पा संस्कृती असं म्हटलं जात होतं. पण हडप्पा संस्कृतीमध्ये ज्या काही भांडी होती, जी काही साम्य इतर ठिकाणी म्हणजे भांडी कुंडी असतील किंवा राहण्याची संस्कृत पद्धती असतील, मांसकांगृह असेल, बाकीच्या खेळणी असतील, यामध्ये सारखेपणा दिसायला लागला. आणि म्हणून ही जी संस्कृती ही फक्त हडप्पा शहरापुरती मर्यादित न राहता ती संस्कृती मोठ्या प्रमाणात दुसरीकडे पसरली आणि म्हणून सिंधू नदीच्या परिसरामध्ये म्हणजे सिंधू नदीच्या परिसरामध्ये असणारी जी संस्कृती होती ती सिंधू संस्कृती ठरली. आणि त्या कालखंडातले जेवढे काही लोक होते ते सगळे तांब्यापासून आणि पाषाणापासून बनवलेल्या वस्तू वापरत होते म्हणून त्याला ताम्रपाषाण संस्कृती असे म्हणतात. ह्या नकाशात आपल्याला दिसून येतं की इथे हडप्पा भारताच्या संदर्भात पाहिलं तर धोलवीरा, गुजरातमध्ये लोथल, कालीमंगन, महाराष्ट्रामध्ये दायमाबाद, राखीगड, बनावली ही जी काही केंद्र आहेत ही भारतातली केंद्र आहेत. आणि सुत कोचदोर, बारकोटा, आमरी, देसलपूर, कोट बिजी ही सगळी केंद्र ही आजच्या पाकिस्तानामधील केंद्र आपल्याला दिसून येतात. तुम्ही एक सिनेमा पाहला असं मोहेंजोदडो, हा काहीतरी ऋतिक रोशनचा सिनेमा आहे आणि तो आमरीवासी दाखवलेला आहे. आमरीवासी आमरीवरून म्हणजे ही आमरी, या आमरीवरून तो मोहेंजोदडोला जातो. म्हणजे ही जी संस्कृती आहे ती त्या संस्कृती, म्हणजे हा सिनेमा जर तुम्ही पाहला तर तुम्हाला त्या कालखंडातला इतिहास समजण्यासाठी मदत होईल. जर का तुम्ही विचार केला तर राखीगढी पासून त्या ठिकाणी सुतकोदोर, त्यानंतर इकडे दायमाबाद असा ट्रायंगल म्हणजे हा असा त्रिकोणामध्ये ही संस्कृती विकसित झाली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा प्रश्न निर्माण होतो की नेमकं सिंधू संस्कृतीचे जे लोक होते हे कोण होते. सिंधू संस्कृतीमध्ये जेवढ्या काही मानवी सांगाडे सापडले म्हणजे आणि ज्या काही सांगाड्यावरून आपल्याला त्यांचे जे काही बॉडीज आहेत त्या कळल्या, त्याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की हे जे काही लोक होते हे भूमध्य सागरी किंवा मंगोलियन, अल्पाईन आणि प्रोटो अस्काईड ह्या चार वंशाचे लोक जे होते. मग त्या म्हणजे याचा शोध कसा घेतला जातो तर नाकाची ठेवण, कपाळाची रचना किंवा तुमची हनवटी, त्याचबरोबर तुमची शरीर रचना याच्यावरून हे लोक ह्या चार वंशाचे असावेत. म्हणून सिंधू संस्कृतीचे निर्माते कोण, तर भूमध्य सागरी, मंगोलियन, अल्पाईड आणि प्रोटो अस्ट्रालाइड. अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये विचारले जात असतात. आता आपण पाहू की हडप्पा संस्कृतीची नगर रचना काय. मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्वाचं म्हणजे प्रश्न पत्रिका मिळणार आहे, याच्या डिस्क्रिप्शन मध्ये याचा सगळा पीडीएफ फाईल तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अधिक व्हिडिओ कसे मिळतील या संदर्भात माहिती मिळणार आहे. म्हणून चार मार्गाचा साधारणपणे या प्रश्न संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये पडतो की हडप्पा संस्कृतीची किंवा हडप्पा कालीन नगर रचना सांगा. आणि असं पाहत असताना आपल्याला असं लक्षात येतं की हडप्पाकालीन जी नगर जी होती म्हणजे हडप्पा असेल, मोहेंजोदडो असेल, राखीगढी असेल, लोथल असेल, कालीबंगन असेल, या ठिकाणी सारखेपणा दिसून येतोय. तो म्हणजे रस्त्यांचा आणि राजमार्गांचा. आज देखील आपण पाहतो की आज आपण सुसंस्कृत आहोत, आपली नगर रचना ही सुनियोजित असते. पण इसवी सन पूर्व पंचवीसशे मध्ये जे शहर बसवलेली होती ही शहर अतिशय प्लॅनिंगने बसवलेली होती. तिथली जी रस्ते होती ही 9 ते 12 फुटापर्यंत रुंद होती. 9 ते 12 फुटाची रुंद रस्ती होती. 9 ते 12 फुटापर्यंत रुंद रस्ती त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूला
फुटपाथ होते आणि फुटपाथच्या ठिकठिकाणी कचरा कुंड्यांची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर सगळे रस्ते हे एकमेकाला काटकोणात छेदत होती. एकमेकाला ही सगळी अशी काटकोणामध्ये छेदत त्या ठिकाणी होती. गृहरचना, गृहरचनेच्या संदर्भात आपण पाहतो की ही सगळीच्या सगळी जी घर आहेत ही त्या कालखंडामध्ये भाजलेल्या विटांपासून बनवलेली घर त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर भाजलेल्या विटांपासून म्हणजे त्याचा अर्थ की माणसाने त्या कालखंडामध्ये विटांचा शोध लावलेला होता. त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये विहिरी आहेत. म्हणजे जवळपास मोहिंदोजोडो आणि हडप्पा या ठिकाणी 750 विहिरी आढळलेल्या आहेत. प्रत्येक घरामध्ये एक विहीर. म्हणजे विहिरीचा जनक जर कोण असेल तर ही ह्या संस्कृतीचे वाहक लोक विहिरीचे जनक त्या ठिकाणी होते. त्याचबरोबर तिथले जे काही टॉयलेट्स होते, स्वच्छता गृह होते, जे पाश्चात्य पद्धतीचे होते, म्हणजे आज जे काही कमोड सारखे टॉयलेट्स आहेत, त्या कालखंडामध्ये म्हणजे त्या संस्कृत्या लोकांचं स्वच्छतेकडे किती लक्ष होतं, त्यांनी त्या कालखंडामध्ये तशा प्रकारची स्वच्छता गृह त्या ठिकाणी करून घेतली. त्याचबरोबर गटारे, सांडपाण्याची म्हणजे घरामध्ये जे काही वेस्टेज वॉटर आहे ते त्यांनी वॉटर हार्वेस्टिंगचा देखील खूप चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला होता. जे काही घरामध्ये सांडपाणी वाहून जात असे हे सांडपाणी बाहेर चेंबरमध्ये जात असे आणि तो चेंबर मेन गटाराला मिळत असे आणि हा मेन गटार गावाच्या बाहेर जो त्या ठिकाणी होत केला असे तिथे ते जाऊन थांबत असो. म्हणजे ही जी काही चेंबरची व्यवस्था होती ही फार महत्वाची आहे. आज आपण आहोत पण आरोग्याच्या संदर्भात आपण त्या संस्कृतीपेक्षा निश्चितपणे मागे असलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, याचाच अर्थ असा की आरोग्याविषयी हे लोक फार जागृत होते. त्यांनी आरोग्याची काळजी घेतलेली होती. त्याचबरोबर महास्नानगृह हे हडप्पाकालीन संस्कृतीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. महास्नानगृह आपल्याला माहिती की भारत हा एक संस्कृती जपणारा देश आहे, संस्कृतीला जपणारा मानणारा देश आहे आणि धर्मामध्ये आपल्या धर्मामध्ये त्या ठिकाणी स्नानाला खूप महत्व आहे. महास्नानगृह हे त्या कालखंडामध्ये दोन प्रकारे कदाचित उपयोगात आणल्या गेलं असावं. एक तर मनोरंजनासाठी, जसं की आज आपण पाहतो स्विमिंग टँक ठिकठिकाणी उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस टेम्परेचर 40-42 पलीकडे जातं त्यावेळेस आपल्याला स्विमिंग टँकचं महत्व त्या ठिकाणी कळतं. किंवा अनेक सुपर सोसायट्यांमध्ये किंवा घरामध्ये देखील आजकाल लोक जलतरण तलाव उभे करत आहेत आणि म्हणून त्या कालखंडामध्ये मनोरंजनासाठी कदाचित जलतरण तलावाची व्यवस्था केली असेल. किंवा धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी स्नान करणं गरजेचं आहे आणि म्हणून धार्मिक विधीला जाण्यापूर्वी स्नान करून जावं म्हणून 2.45 मीटर खोल म्हणजे 2.5 मीटर खोल तर 12 मीटर लांब आणि 7 मीटर रुंद अशा प्रकारचं हे महास्नानगृह होतं. त्याचबरोबर जलतरण तलावाच्या बाजूला कपडे बदलण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या खोल्या केलेल्या असून आढळून येतात. त्याचबरोबर या महास्नानगृहातलं वेस्टेज पाणी किंवा महास्नानगृहातलं खराब झालेलं पाणी बाहेर काढण्याची देखील फार चांगली व्यवस्था केली होती. त्याचबरोबर एक वेगळा कालवा करून स्वच्छ पाणी आणण्याची देखील व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. म्हणजे खराब पाणी बाहेर जाणं आणि स्वच्छ पाणी आत येणे याची देखील मोहिंदोजोडो या ठिकाणी व्यवस्था केली होती. सगळ्यात महत्वाचं आणखीन एक वैशिष्ट्य हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीचं आपल्याला सांगता येईल की तिथे धान्य कोठाराची व्यवस्था केलेली होती. आपल्याला माहिती आहे की हडप्पा संस्कृती ही नागरी संस्कृती होती, नगरप्रधान संस्कृती, व्यापारी संस्कृती होती. विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीच्या कालखंडामध्ये जेवढं काही उत्खनन मिळालं त्या प्रत्येक शहरामध्ये, मग ते दैमाबाद असेल किंवा राखीगड असेल, मोहिंदोजोडो असेल, हरप्पा असेल, या सगळ्या ठिकाणी धान्य कोठारे आढळून आलेली आहेत. आणि ही धान्य कोठारे त्या कालखंडामध्ये कर संचयनाचं एक प्रमुख साधन असेल कदाचित. आपल्याला माहिती आहे की त्या कालखंडामध्ये कर हा धान्याच्या स्वरूपात वसूल केला जात असावा आणि त्या ठिकाणी तो धान्यामध्ये, धान्य कोठारामध्ये तो जे अन्नधान्य असेल ते जमा करून ठेवले जात असेल. कोरोनाच्या काळामध्ये आता आपल्याला कळतंय की धान्य कोठारा किती आवश्यक आहेत. तर आज आपण पाहतो की ठिकठिकाणी शहरामध्ये जी काही सरकारी गोदाम आहेत या कोरोनाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटने जे काही अन्नधान्य उपलब्ध करून दिलं हे त्याच आधारे ह्या कदाचित. आणि म्हणून धान्य कोठारे त्या कालखंडामध्ये होती. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की ही जी सिंधू संस्कृती होती ही व्यापारी संस्कृती होती आणि दळणवळणासाठी नद्यांमधून नावांचा उपयोग त्या ठिकाणी केला जात असे. हडप्पा या ठिकाणी अशा प्रकारचे 6 धान्य कोठारे आढळून आलेली आहेत. त्याचबरोबर नगर हडप्पा संस्कृतीच्या नगररचनेच्या संदर्भात आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचे असा वर्ण दिसून येत नाही पण आपल्याला काही वर्ग दिसून येतात. म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या पूर्व पश्चिमेला 2-3 मजली असणारी घर आणि दक्षिणेला काही कामगारांच्या वस्त्या दिसून येतात. याचाच अर्थ असा की त्या कालखंडामध्ये अशा प्रकारचे भेद असणारा वर्ग समुदाय अस्तित्वात त्या ठिकाणी असावा. त्यानंतर आपण आता पाहतो आहोत की हडप्पा संस्कृतीचं सामाजिक जीवन कसं होतं.
हड़प्पा संस्कृति मधली कुटुंब संयुक्त कुटुंब पद्धति ही संयुक्त कुटुंब पद्धति होती। कुटुंब चे सगळे सदस्य हे एका ठिकाणी राहत असत आणि हड़प्पा संस्कृति मध्ये जेवढ्या काही उत्खननामध्ये जेवढ्या काही मूर्त्या सापडल्या चित्र सापडली जे शिक्के सापडले त्या बहुतेक ही स्त्रियांची आहेत। याचा अर्थ असा की हड़प्पा कालीन संस्कृति जी होती ही हड़प्पा कालीन संस्कृति ही मातृसत्ता कुटुंब पद्धति त्या ठिकाणी अस्तित्वात असावी। त्यानंतर आपण पाहणार आहोत समाज व्यवस्था। हड़प्पा संस्कृति किंवा ह्या काळातली जी काही संस्कृति होती ही संस्कृति नागरी संस्कृति होती। त्या कालखंडामध्ये वर्णव्यवस्था जरी आपल्याला आढळून येत नाही पण व्यवसायानुसार वेगवेगळ्या प्रकारची विभागणी आपल्याला केलेली दिसून येते आणि म्हणून समाज व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। त्यानंतर नंतरचा मुद्दा पाहणार आहोत आपण स्त्रियांची परिस्थिती। मोठ्या प्रमाणात स्त्रियांचे नाणी सापडलेली आहेत किंवा स्त्रीची चित्र सापडलेली आहेत स्त्रियांच्या मुद्रा सापडलेल्या आहेत आणि आपणास असं दिसून येतं की ही जी काही मुद्रा आहेत ही नाणी आहेत या स्त्रियांच्या प्रतिमा यावरून त्या कालखंड ती संस्कृती मातृसत्ताक संस्कृती असावी। स्त्रियांची पूजा त्या कालखंडात केल्या जात असे त्याचबरोबर मातृधर्माला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हड़प्पा संस्कृतीच्या कालखंडामध्ये केल्या जात असे। एका स्त्रीच्या उदरातून एक वृक्ष प्रसवताना दिसतंय म्हणजेच काय तर मातृधर्माला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम त्या कालखंडात केलंय। त्यानंतर आहार आपल्याला माहिती आहे की हड़प्पा संस्कृती हजारो वर्षापूर्वी होऊन गेली आहे तर ते लोक कोणत्या प्रकारचा आहार ग्रहण करत असतील या संदर्भात आपल्याला माहिती नाही पण सायन्सने खूप प्रगती केलेली आहे। सी कार्बन 14 नावाची पद्धती आहे की सी कार्बन 14 नावाच्या पद्धतीमध्ये आपण जे काही अन्न ग्रहण करतो हे ग्रहण केलेलं अन्न आपल्या काही अन्न बाहेर जातं काही अन्न आपल्या बॉडीसाठी उपयुक्त आणलं जातं आणि जे न पसलेलं अन्न हे आपल्या बोन्स मध्ये जाऊन थांबतं। पण आपल्याला माहिती की जी कार्बन असतं म्हणजे आपण तव्यावर एखादी पोळी बनवली भाकर बनवली आणि ती जळलेली भाकर ती काही डिस्ट्रॉय होत नाही ती ते जे आहे ते बोन्स मध्ये जाऊन जमा होतं आणि शास्त्रज्ञांनी सी कार्बन 14 पद्धतीच्या आधारे त्या काळातली लोक कशा पद्धतीचा आहार करत असतील याचा विचार केलेला आहे। आणि म्हणून आज आपल्याला माहिती आहे की पंजाब राजस्थान गुजरात या भागामध्ये राहणारी जी लोक आहेत जी आज जशा पद्धतीनं ती अन्न ग्रहण करतात त्याच कालखंडात इसवी सन पूर्व 2500 मध्ये ती त्या कालखंडात कशा प्रकारचा आहार ग्रहण करत असावी। वेशभूषा उत्खननामध्ये ज्या काही मूर्त्या सापडलेल्या आहेत तर त्या मूर्त्यांच्या आधारे उत्तर भारतीयांसारखा त्यांचा वेशभूषा त्या ठिकाणी असावी। सुती कपडाचा तुकडा देखील सापडला याचा अर्थ सुती कपड्याच्या आधारे ते कपडे विणण्याचं काम करत असतील किंवा सुती कपडे वापरत असतील। कमरेभोवती जो काही गुंढाण्याचा कापड होता स्त्री आणि पुरुष जवळपास सारखे कपडे घालत असत कमरेभोवती जे गुंढाण्याचं कापड होतं त्याला ते निवी म्हणत आणि अंगावरती पांघरण्याचं जे कापड होतं त्याला ते वासव असे म्हणत। आभूषणे त्या कालखंडामध्ये सोने चांदी तांबे हस्तिदंत शिशे त्याचबरोबर मोती या सगळ्यांचा दागदागिने म्हणून वापर केला जात असे आणि दागदागिने ही मोठ्या प्रमाणात जशी आज आपण चैन पट्टे आहेत किंवा कर्णफुलं आहेत किंवा बाजूबंद आहेत कमरपट्टे आहेत ही सगळी म्हणजे आजची जी काही दागदागिने ही त्या कालखंडातील स्त्रिया देखील कदाचित वापरत असावीत। ज्या काही मूर्त्या आपल्याला सापडल्या त्या मूर्त्यांच्या दागदागिन्यांवरून त्या कालखंडामध्ये कोणत्या काळातील लोक कोणत्या प्रकारची कोणती साधनं किंवा दागदागिने वापरत होती याची आपल्याला कल्पना त्या ठिकाणी होते। केशभूषा स्त्री आणि पुरुष दोघे देखील मोठा आणि लंबी केस त्या ठिकाणी वाढवत असत वेली आंबाडा त्या ठिकाणी बांधत असत। त्याचबरोबर हस्तिदंताचे कंगवे सापडलेले आहेत म्हणजे ते लोक सौंदर्याचे किती उपासक होते म्हणजे हस्तिदंताचे कंगवे त्या कालखंडामध्ये ते लोक वापरत असत। त्याचबरोबर सौंदर्य प्रसादने आज आपण पाहतो की ब्युटी पार्लर्स मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा रोजगार सुरू आहे त्याला कधीही संपणार नाही कारण किंवा सलून व्यवसाय कधी संपणार नाही कारण प्रत्येकाला असं वाटतं की मी सुंदर व्हावं आणि म्हणून त्या कालखंडात देखील लोक सौंदर्याचे उपासक होते सौंदर्य पूजक होते आणि म्हणून एक पेटी सापडलेली आहे ज्याला आपण मेकअप बॉक्स आजच्या परिभाषेत म्हणू शकतो त्यामध्ये आरसा सापडलेला आहे कंगवा सापडलेला आहे इतकंच नाही तर ओष्टरंजन म्हणजे ज्याला लिपस्टिक म्हणतात ते देखील सापडलेलं आपल्याला दिसून येते। त्यानंतर मनोरंजना साधने ढोल वीणा बासरी नर्तकी द्यूत शिट्टी बैलगाडी यासारखी ही सगळी चित्र तुम्हाला इथे दिसत आहेत। आपल्याला माहिती आहे की त्या कालखंडात ढोलचे स्टॅच्यू सापडलेले शिक्के सापडलेले आहेत ढोलचे शिक्के सापडले आहेत वीणा सापडलेली आहे बासरी सापडलेली आहे त्याचबरोबर ही अशी जी नर्तकी आहे हे बघा ही चित्र ही मूर्ती ही नर्तकी आहे एक पाय असा लंबा ठेवलेला कमरेवर असा हात ठेवलेला आणि अशा पद्धतीची ही जी काही नर्तकी आहे ही नर्तकी त्या कालखंडात सापडली आहे म्हणजे त्या कालखंड तेव्हापासून नृत्य जी काही नृत्य परंपरा आहे ही भारतात अस्तित्वात होती। हडप्पा संस्कृतीचे लोक नृत्याचे उपासक होते त्याचबरोबर द्यूत
दिवस देखील त्या ठिकाणी होती. ही शिट्टी जी आहे ही शिट्टी असेल किंवा बैलगाडी असेल हे बघा आज देखील मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या बैलगाड्या काही कम्युनिटीमध्ये वापरताना आपल्याला दिसून येतात. म्हणून या लहान मुलांच्या खेळण्याच्या आधारे त्या कालखंडामध्ये मनोरंजनाची ही साधनं असतात. त्याचबरोबर इतकंच नाही तर माशांचे गळ सापडलेले कोंबड्याची झुंज हे देखील त्या कालखंडातलं मनोरंजनाचं महत्वाचं साधन त्या ठिकाणी होतं. घरगुती वापराची उपकरणे मातीची भांडी आहेत. या मातीच्या भांडींवर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसून येतं. हे मातीचं भांडं आहे आणि याच्यावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. घागर आहे, चमचा आहे, कुऱ्हाड आहे. ही कुऱ्हाड तांब्याची कुऱ्हाड आहे आणि अशा प्रकारची उपकरणं त्या ठिकाणी दिसून येतात. औषधे त्या कालखंडातील आयुर्वेदाचं ज्ञान मोठ्या प्रमाणात त्या कालखंडातील लोकांना असावं. प्रवार, कडुलिंब, हरणीचं शिंग, समुद्रफेन, शिलाजीत, जडीबुटी यासारख्या आयुर्वेदिक गोष्टींची जाणीव त्या कालखंडातल्या लोकांना होती असं आपल्यास निदर्शनास त्या ठिकाणी येतं. त्यानंतर हडप्पाकालीन संस्कृतीचं आर्थिक जीवन. हडप्पाकालीन संस्कृती ही मुळात नागरी संस्कृती होती. आपल्याला लक्षात येतं की जेवढी काही शहरं सापडली ही सगळीच्या सगळी शहरं नदीच्या किनाऱ्यावर विकसित झालेली आहेत. मग लोथल असेल, धोलमिरा असेल, सुतकोदरो असेल, मोहंदोजडो असेल, हडप्पा असेल, ही सगळीच्या सगळी जी काही शहरं आहेत ही सगळी शहरं ही नदीच्या किनाऱ्यावर होती. म्हणजेच त्या कालखंडामध्ये बंदर किंवा नाव्यांचा होड्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असावा. हडप्पा संस्कृतीमध्ये जी काही धान्य कोठार आढळलेली आहेत, मोहंदोजडो असेल, मेहरगड या ठिकाणी देखील धान्य कोठारे आहेत. ही धान्य कोठारे वाहण्यासाठी, दळणवळणासाठी बैलगाडीचा आणि जहाजांचा वापर त्या ठिकाणी केलेला असावा. त्याचबरोबर मातीच्या ज्या काही मुद्रा सापडलेल्या आहेत, मोहरा सापडलेल्या आहेत, इतके सापडलेले आहेत, त्यावरून आपणास त्या काळातील आर्थिक परिस्थितीची आपल्याला कल्पना येते. त्याचबरोबर चाकाचा शोध लागलेला होता आणि चाकाच्या आधारे दळणवळण इकडे तिकडे केल्या जात असेल. बैलगाडी आणि जहाजांची चित्र आपल्याला त्या शिक्क्यावरून प्राप्त झालेली आहेत. इराक, इराण, मेसोपोटेमिया, इजिप्शी त्या लोकांचा व्यापार चालत. हे इराक, इराण, मेसोपोटेमियन संस्कृती बरोबर जलमार्गाने व्यापार त्यांचा त्या ठिकाणी चालत त्या ठिकाणी होता. त्याचबरोबर सोने, चांदी, पाचू इत्यादी जी काही सोने आहे, चांदी आहे, पाचू इत्यादी या काही वस्तू आहेत हे लोक आयात करत असत. दुसऱ्या देशातून त्या वस्तू आयात केल्या जात असत आणि त्या बदल्यामध्ये त्यांना गहू, तांदूळ, जवस, ज्वारी, खजूर ह्यासारखी पिकं दिल्या जात असेल किंवा वस्तू दिल्या जातात. त्याचबरोबर कापड दिल्या जात असे, नीळ दिल्या जात असे. नावाचा जो सिनेमा आहे त्या सिनेमामध्ये आपण पाहतो की नीळचा व्यापार केला जात असे. नीळ ज्याच्यामुळे कपड्यांना कलर दिला जातो किंवा दारुगोळ्यासाठी उपयोग घेतला जातो. ब्रिटिशांनी नीळची शेती केली कारण त्यांना दारुगोळाच्या बनवण्यामध्ये किंवा युद्धासाठी दारुगोळा आवश्यक आणि नीळीसाठी त्या माध्यमातून तो दारुगोळा अधिक सक्षमपणे उडवण्यात येत असे. त्याचबरोबर हडप्पा येथील मजुरांच्या काही चाळी आढळून आलेल्या आहेत. म्हणजे मी आधी सांगितलं तुम्हाला की पूर्वेला एक श्रीमंत वस्ती आणि दक्षिणेला साधारणपणे चाळ होती, चाळ वजा मजुरांची वस्ती होती आणि त्या ठिकाणी मोठा एक उखळ सापडलेला आहे आणि त्या उखळामध्ये काही दाणी सापडलेली आहेत. आणि आपल्या असं लक्षात येतं की या उखळामध्ये गव्हाचा कोंडा आहे. म्हणजेच काय तर ती कामगार वस्ती असल्यामुळे तिथे गहू काढण्याचं काम केलं जात असे आणि धान्य कोठारे देखील आहेत. आणि या म्हणजे धान्याला कांडून त्याचं दुसरा पदार्थ तयार करण्यासाठी कदाचित त्याचा उपयोग त्या ठिकाणी कालखंडात केला जात असावा. त्यानंतर पशुपालन. आपल्याला माहिती आहे की गाय, हरीण, म्हैस, कुत्रा, मांजर, माकड, पोपट, हंस या सगळ्यांचा उपयोग किंवा या सगळ्यांना मांसाळलेलं हडप्पा संस्कृतीच्या कालीन लोकांनी तर फक्त घोडा जर सोडला तर सगळ्या प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी मिळतात. तुम्ही म्हणाल की हे कशावर सिद्ध झालं? आपल्याला माहिती आहे की घरातली वेस्टेज वस्तू आपण कुठे टाकतो तर ते उकरड्याला टाकतो आणि उकरड्यावर काय केलेलं असतं तर घरातली ती म्हणजेच ती कधीतरी आहारात ते प्राणी आलेले असतात किंवा ज्या काही चित्र सापडले, जे काही स्टॅच्यू सापडले, जे काही छोटे छोटे शिक्के सापडले ते जर या प्राण्यांच्या केवरून त्या प्राण्यांचे चित्र याचा अर्थ असा की ही सगळीच्या सगळी पशुपालन किंवा या सगळ्या ही सगळी प्राणी त्या कालखंडामध्ये मांसाहारी त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर इतर व्यवसाय. इतर व्यवसायाच्या संदर्भात आपण पाहतो की हडप्पा संस्कृतीमध्ये, सिंधू संस्कृतीमध्ये आठवडी बाजारासारखी ओटे आहेत आणि कापड आठवडी बाजारासारखी ओटे तिथं दिसून येतात. म्हणजे तिथं कदाचित बाजार भरत असावा. कापड आहे, विणकर आहे, कुंभार आहे, लोहार आहे, चर्मकार आहे यासारखे इतर व्यवसाय करणारे देखील त्या कालखंडामध्ये लोक दिसून येतात. त्यानंतर आपण पाहणार की हडप्पा संस्कृतीतील धार्मिक जीवन. महत्वाचं म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये कोणतीच मंदिर सापडलं नाही, कोणतीच मशीद सापडलं नाही, कोणतंच त्या ठिकाणी देऊळ सापडलं नाही. याचा अर्थ असा का की त्या काळातले लोक ही धर्माला मानणारी नव्हती? नाही मित्रांनो, तसं नाही. आपल्या असं लक्षात येतं की माणसाला सुरुवातीपासून निसर्गात होणाऱ्या बदलाची भीती वाटलेली आहे आणि म्हणून या निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे, भीतीमुळे माणूस जो आहे हा माणूस
त्या ठिकाणी या निसर्गापासून म्हणजे निसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी धर्माकडे गेलेला आहे. मंदिरासारखी एक इमारत आढळून आलेली नाही, मुद्रा शिक्के माती आणि दगडाच्या प्रतिमा आढळून आल्या. आणि यावरून कदाचित त्या कालखंडामध्ये त्या मुद्रांवर जे काही मूर्त्या मुद्रांवर जी चित्र आहेत त्याची उपासना केल्या जात असे. स्त्रियांच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणात आढळतात, म्हणजे स्त्री तो समाज स्त्री उपासक त्या ठिकाणी होता. त्याचबरोबर वृक्षांची पूजा करताना हे लोक दिसतात. पिंपळ आहे, वड आहे, औदुंबर आहे, याची शिक्के सापडलेले, याच्यावरून ते लोक या वृक्षांची पूजा करत असावी. त्याचबरोबर मृत शवाबरोबर मातीच्या भांड्यामध्ये त्यावर त्याच्या आवडत्या वस्तू दिल्या जात असत. कदाचित त्या लोकांचा असा विश्वास होता की मृत्यूनंतर पुनर्जन्म आहे, पुनर्जीवन आहे, आणि त्याला पुनर्जन्मासाठी ह्या वस्तू लागतील. आणि म्हणून हे जे काही शवपेटी आहे त्या दफन करत असताना त्याच्या आवडती वस्तू त्याच्यात टाकल्या जात असे. त्याचबरोबर एक मूर्ती सापडलेली आहे, ती पशुपतीची ती मूर्ती आहे, ती ध्यान योगाची मुद्रा आहे, ती अशा पद्धतीने बसलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्या डोक्यावर एक त्रिशूळ आहे आणि उजव्या हे बघा हा त्रिशूळ आहे आणि उजव्या बाजूला हत्ती आहे, सिंह डाव्या बाजूला गेंडा म्हैस वाघासारखे चित्र दिसतात. ही चित्र आपल्याला दिसून येतं. कदाचित हा परमपुरुष असावा किंवा याला शिव मानला गेलेला आहे, हा आदिपती आहे, हा आदिशिव आहे, त्याच्या डोक्यावर त्रिशूळ त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर नंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत की अंत्यसंस्कार. हडप्पा संस्कृतीच्या कालीन लोकांचा अंत्यसंस्कार कशा पद्धतीने केला जात असे, तर अंत्यसंस्कार करण्यासाठी अधिक काही प्रमाणात काही लोकांना गाडण्याची परंपरा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हडप्पा संस्कृतीतील लोक मरण पावल्यानंतर ते त्यांच्याच घरामध्ये पुरत असत. काही ठिकाणी असे देखील संदर्भ दिसतात. इतिहासकारांनी असं देखील निदर्शनास आणलं की तो व्यक्ती जर का मृत पावला तर त्याची जी काही डेथ बॉडी आहे ती त्याच घरामध्ये दिसते. गड्डा करून पुरण्याची पद्धत किंवा काही प्राण्यांना खाण्यासाठी जंगलात ते प्रयत्न नेऊन टाकल्या जात असे. त्यानंतर रात्रभर जेवढं काही शिल्लक राहील ते दुसऱ्या दिवशी येऊन त्याचं दहन करायचं, किंवा तिसरी पद्धती जी आहे ती दहन करण्याची, मृतांना दहन करण्याची पद्धती त्या ठिकाणी होती. तर आपण शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. व्हिडिओ थोडा लंबा झालेला आहे पण महत्वाचा आहे, जरूर पहा, शेवटपर्यंत पहा, तुम्हाला बोनस पॉईंट त्या ठिकाणी मिळणार आहे. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे, चार ते पाच कारणे इतिहासकारांनी सांगितली. इतकी प्रगती केलेली उच्च शिखरावर असणारी संस्कृती अचानक कशा पद्धतीने लोप पावते, मोठा गहन प्रश्न त्या ठिकाणी. कदाचित एक पहिलं कारण असं असावं की परकीय आक्रमण झाली असावी. हडप्पा संस्कृतीचं उत्खनन केलं तिथं कोणत्याच प्रकारचे शस्त्रास्त्र आढळलेली नाही. त्या लोकांनी भाले किंवा तलवारी किंवा धनुष्यबाण याची उपलब्धता मिळाली नाही. याचाच अर्थ असा की ही सिंधू संस्कृतीचे जे लोक होते हे अतिशय शांततामय सहज जीवन जिंकणारे होते. पण नंतरच्या कालखंडात जी संस्कृती त्या देशामध्ये स्थिरावली, वैदिक संस्कृती, ते लोक आक्रमक होते आणि यांनी या संस्कृतीवर हल्ला केला असावा आणि ती संस्कृती नष्ट झाली असावी. त्यानंतर दुसरं कारण असं सांगितलं जातं की व्यापारात घट झाली असावी. आणि व्यापारात घट झाल्यामुळे त्या भागात राहणारे लोक त्या भागातून दुसऱ्या भागाकडे राहायला गेले असेल, दुसरं कारण एक सांगता येईल. त्यानंतर महापूर किंवा अतिवृष्टी झाली असेल. आपण पाहतो की आता मोठ्या प्रमाणात मुंबईला पाऊस झाला, गडचिरोली चंद्रपूर नागपूर भागात पाऊस झाला, किंवा मागे मागच्या वर्षी कोल्हापूर सातारा सांगली भागात मोठा पूर आला आणि जनजीवन विस्कळीत झालं. कदाचित ही सगळीच्या सगळी शहरं नदींच्या किनाऱ्यावरती वसलेली होती आणि म्हणून महापुरामुळे अतिवृष्टीमुळे ती सगळी शहरं वाहून गेली असावीत, किंवा वातावरणातील बदलामुळे. जसं की कधी कधी निसर्ग नेहमीच साथ देतो तसं नाही, कदाचित दुष्काळ पडला असतील म्हणून ते लोक तिथून निघून गेले असतील, किंवा शेवटचे कारण सांगितलं जातं ते असं म्हणजे भूकंप झाला असेल, धरणीला कंप आला असेल आणि जमिनीच्या पोटात ही संस्कृती गडप झाली असेल आणि जिथं वाळवंट झालेला आहे त्या भागामध्ये तो बाहेर आला असेल, म्हणून सरस्वती नदी ही लोप झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. परकीय आक्रमणे, व्यापारातील घट, महापूर, अतिवृष्टी, वातावरणातील बदल, भूकंप, ह्या सगळ्या कारणांमुळे कदाचित ही संस्कृती लयास गेली असेल. मित्रांनो, ही अभ्यासक्रमाची उपयुक्त पुस्तकं श्री साईनाथ प्रकाशन नागपूरनेही प्रकाशित केलेली आहे. मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव आणि डॉक्टर संतोष बनसोड सरांनी ही सगळी पुस्तकं तुमच्यासाठी लिहिलेली आहेत. याचा जरूर उपयोग तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी करून घ्याल. त्याचबरोबर या ठिकाणी आज आपण थांबतो आहोत. पण व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला तुमचा आवडता व्हिडिओ त्या ठिकाणी मिळणार आहे. मी पूर्ण सिलेबस अशाच पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. धन्यवाद.